प्रचंड पडळकरांनी दत्तक घेतलेले घोटी गाव झाले जलसमृद्ध. बंद पडलेल्या बोरवेल आपोआप वाहू लागल्या. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकरांनी दत्तक घेतलेले घोटी खुर्द हे गाव आज जलसंपन्न झाले आहे. गतवर्षी मार्चमध्ये त्यांनी हे गाव दत्तक घेतले. या गावात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. जवळपास 1,38,000 घनमीटर काम झाले आहे. यात 12 बंधारे, 9 इनलेट आउटलेट, 10 किलोमीटर डीप CCT तसेच गावच्या तलावातील 5,000 ट्रॉली गाळ काढण्यात आला आहे. या कामाचा परिणाम म्हणून आज घोटी खुर्द हे गाव जलसमृद्ध झाले आहे. बंद पडलेल्या बोरवेल आपोआप वाहू लागले आहेत. सर्व बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. गतवर्षी याच गावात पाण्याचे टँकर सुरू होते. विहिरी व बोर आटल्या होत्या. आता त्याच बोर आणि विहिरी गच्च भरले आहेत. आज घोटी खुर्द गावामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी तिथं उपस्थित. आज आमच्याबरोबर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, आमचे मित्र गणेश निकम साहेब, संग्राम माने गावचे सरपंच, आणि आमचे मित्र सचिन कदम, दुसरे मित्र सुजित कदम, बाकी डेप्युटी सरपंच प्रशांत माने आणि सगळी टीम, गावातील सर्व युवा मित्र इथं उपस्थित आहेत. 1.25 वर्षापूर्वी हे गाव नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम इथं केलं आणि गावातील सगळ्या लोकांनी, आबालवृद्ध असतील, युवक मित्र असतील, महिला मंडळी असतील, यांनी झोकून देऊन या गावामध्ये काम केलं. आता या गावामधली परिस्थिती, पाऊस पडल्यानंतर सगळे ओढ्या पात्रामधले सगळे बंधारे आहेत ते सगळे बंधारे भरलेले आहेत. पाझर तलावातल्या 5,000 ट्रॉलीचा गाळ काढलेला आहे, ते तलाव भरलेला आहे. आणि तलावाच्या खाली गेल्यानंतर एका बोरमधून नैसर्गिक पाणी बाहेर येतं आहे की ज्या बोरमध्ये कधीच पाणी नव्हतं, इतका चांगला रिझल्ट या कामाचा आलेला आहे. डीप CCT आहेत, कंपार्टमेंट बंडिंगचं काम इथं केलेलं आहे, ओढ्याचं, नाल्याचं रुंदीकरण, खोलीकरण चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि ही सगळे युवा मित्र यामध्ये झोकून देऊन काम करत होते. या गावाचा आदर्श घेऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, जिथं शेतीच्या पाण्याची अडचण आहे, तिथं या सगळ्या गावाचा आदर्श घेऊन आपण काम करावं. गाव आम्ही दत्तक घेतल्यापासून अनेक गावामध्ये आम्ही काम करतो आहे. आताही परत 4-8 दिवसामध्ये आम्ही या गावाला 20 लाख रुपये दलित वस्तीच्या माध्यमातून, समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या माध्यमातून आम्ही 4 दिवसामध्ये परत 20 लाख रुपये गावासाठी खर्च करतो आहे. आणि राहिलेली सगळी कामं जी गावामध्ये करणं गरजेचं आहे, त्या कामाचा पाठपुरावा करणं आणि गाव एक आदर्श करणं ही आमच्या सगळ्या युवा मित्रांची एक इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही जबाबदारी घेऊन काम करतो आहे. 5,000 झाडं लावायचं आम्ही नियोजन केलं होतं, पण पाणी नसल्यामुळं ती लावता आली नव्हती. आता येत्या काही दिवसामध्ये आम्ही परत घोटी गावामध्ये झाडांचं नियोजन करतो आहे. अशा पद्धतीनं आजूबाजूच्या खानापूर तालुक्यातल्या घाटमाथ्यावरच्या गावांनी घोटी गावामध्ये ही सगळी परिस्थिती बघून आपल्याही गावामध्ये काम करावं, एवढंच या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे. गावातील मंडळी, कधी शेतामध्ये काम न करणारी मंडळीसुद्धा त्या 40 दिवसामध्ये रात्रंदिवस राबत होती. आणि सुजित कदम, सचिन कदम ह्यांनी तिथं पूर्ण वेळ खर्च करून हे सगळं नियोजन केलं, त्याबद्दल आम्ही नाम फाउंडेशनच्या वतीनं यांचा आभार मानतो. नाना पाटेकर, मकरंद नानासपुरे यांच्या संकल्पनेतून, नामच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातल्या 12 गावामध्ये काम झालं गेल्या वर्षी. म्हणजे 12 गावामध्ये पोकलण टाकले होते, 12 गावामध्ये काम केलं आहे. काही ठिकाणी पाऊस पडला नाही, त्यामुळे तिथला अजून रिझल्ट आलेला नाही. गणेश थोरात जे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख होते, त्यांनी या सगळ्या भागातलं नियोजन केलं होतं. नाम फाउंडेशनचं सुद्धा या गावच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सरपंच सचिन कदम यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामस्थांनी चांगले काम केले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलेलं होतं. आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांनी नाम फाउंडेशनच्या सहकार्यानं आमच्या गावात कोकलीन दिले, तसेच त्यांनी एक धक्का देण्याचं काम केलं गावाला. आणि त्यातून आम्ही आज जवळजवळ 15 बंधारे, इनलेट आउटलेट 12 शेततळे आणि 1,38,000 घनमीटर आम्ही GCB साहाय्यानं काम केलेलं आहे. आणि त्यावेळेला आमच्या गावात पाण्याची अशी अवस्था होती की गावाला 4-5 टँकर रोज चालू होते. आणि आज परिस्थिती आहे की एकही विहीर अशी नाही की जिथं थोडी रिकामी दिसते, किंवा एकही बोर असा नाही की ज्याला पाणी येत नाही. सगळेचे सगळे बोर आता भरून चालले आहेत. आणि ग्रामपंचायतीनं पाडलेलं बोरसुद्धा मनानं पाणी त्यातून बाहेर यायला लागलेलं आहे. त्यांनी जवळजवळ दत्तक घेतल्यापासून 2 करोड रुपयाचा निधी आम्हाला, पेयजल योजना असू द्या, पेविंग ब्लॉक असू द्या, दलित वस्तीसाठी असू द्या, 2 करोड रुपयाचा निधी त्यांनी आमच्या गावासाठी आतापर्यंत मंजूर केलेला आहे. 5,000 झाडं लावायचं पुढचं धोरण आहे.
हे काम करत असताना गावातील सर्व वर्गांनी, महिला असो छोटी मुलं असो, सर्व लोकांनी एकत्र येऊन यात कोणतेही राजकारण न आणता या नाम फाउंडेशनचं काम गावानं भरभरून सहकार्य केलं, डिझेलसाठी सहकार्य केलं, त्यामुळेच हे आज शक्य झालं आणि आता जवळजवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर जवळजवळ मिटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदर्श सांसद ग्राम योजना राबवली होती. प्रत्येक आमदाराने व खासदाराने एक गाव दत्तक घेतले होते. बहुतेकांनी घेतली पण कामाचं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे. गोपीचंद पडळकरांनी कुठलेही पद नसताना घोटी खुर्द हे गाव दत्तक घेत या गावात कौतुकास्पद काम उभारले आहे. तसेच हे गाव चांगले आदर्श गाव उभा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.